यूट्यूब लाइव सामने चालू आहेत 175 देशामध्ये हे लाइव कवरेज पोहोचवलं जातं. 4 षटकांची मॅच, जे आतमध्ये आहेत त्यांनी थोडंसं बाहेर जायचंय. कृपया पडद्यावर बसू नका प्लीज, कृपया पडद्याच्या मागे बसा. विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे. बरं, लाईव्हवर तुम्ही कॅप्चर होत आहे. थँक्यू सो मच सहकार्याबद्दल, कारण प्रेक्षक आपले मायबाप आहेत. प्रेक्षक वर्ग स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो. चला, 4 षटकांची लढत आहे, 20 मिनिटांमध्ये इनिंग तुम्हाला ब्रेक करायची. डांगेष्टवाडी संघ, याची नोंद घ्या. पहिलं षटक मँडरी पॉवर प्ले, 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. येस किरण सर, येस. स्ट्रायकिंगला पृथ्वीराज, नॉन स्ट्रायकिंगला महेश, गोलंदाजीसाठी शरद. हे 3 नाव किती मोठी आहेत आणि किती इम्पॉर्टंट आहेत. पृथ्वीराज, शरद आणि त्यानंतर महेश. तर मँडेटरी पॉवर प्लेचा पहिला चेंडू मात्र ओव्हर द विकेट टाकण्यासाठी शरद तयार आहे पृथ्वीराजच्या सोबत. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पुल फटका, पहिला चेंडूवरती बॉटम हँडचा चांगला उपयोग केला पृथ्वीराजने. पहिला चेंडूवरती मात्र इरादे स्पष्ट करत असताना फक्त धावा घेतले 2 डिक्लेअर झोन मध्ये. वा, काय रणनीती असेल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर टाकला, हाफ ट्रॅकर टाकून आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न. लाईन लवकर रीड केली पृथ्वीराजने, लवकरच त्याची लेंथ ओळखली आणि त्या पद्धतीने क्रॉस बॅटेड. आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला हा चेंडूला खेळून काढलं, मात्र स्क्वेअर लेग आणि आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट हे दोन रिजनमध्ये काही क्षेत्र हे घोषित आहेत, म्हणजे डिक्लेअर झोन आहेत, कारण हाफ ग्राउंड असल्यामुळे. त्यामुळे या धावा मिळाल्या 2. हा जर फुल ग्राउंड असतं नक्कीच हा षटकार असता किरण सर. मात्र 2 धाव्याने मात्र सुरुवात झाली. चेंडू खेळ काहीसा थांबलाय, चेंडू उपलब्ध होतोय. येस, चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. द्या द्या द्या. खरं तर चेंडू एवढे महाग झालेत ना की नवीन चेंडू द्यायला तो हातात निसटत नाही. आपण सुटत नाही तो चेंडू हातातून. पण जे चेंडू स्पॉन्सर असतात त्यांचा आभार मानायला हवे, कारण की पहिलं प्राईज आणि दुसरं प्राईज, पहिलं प्राईज आणि चेंडू स्पॉन्सर यामध्ये समानच मानलं जातं. नारायणजी श्रीरंग सुतार साहेब यांचं खरंच आभार व्यक्त करायला हवे, कारण की सध्याच्या महागाईच्या काळामध्ये चेंडू सौजन्य हा खूप मोठा स्पॉन्सर मानला जातो. सर रबरला तर सलाम आहे, रबरला चेंडू सौजन्य म्हणजे सर अर्धा अर्धा गोणी चेंडू जातात. आपल्या इथे मॅच चालू असता 15-15 पाकिटं आम्ही एकावेळी त्यावेळी चेंडूसाठी वापरले गेले. मात्र सध्या मॅचमध्ये जाऊयात, पुन्हा एकदा घेऊन येतो तुम्हाला मैदानामध्ये. ओहो, इथे संधी आहे, संधी आहे, संधी आहे. काजाचा डोका प्रत्येकाचा चुकला होता. थोडक्यासाठी आपण पाहिलं तर चेंडू मात्र किपरच्या डोक्यावरून डिक्लेअर झोनमध्ये जातोय. सर या मॅचमध्ये मजा येईल यामध्ये शंका नाही. या मॅचमध्ये मजा येईल कारण की शरदने पहिला 2 चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याने स्वतःहून सांगितलंय. ही डांगेष्टीवाडी आहे, आमचा खेळ थोडासा वेगळा आहे आणि तुझ्या बॅटिंगमध्ये थोडासा अभ्यास करून आम्ही मैदानामध्ये उतरलोय. नक्की, जसा चेंडू पृथ्वीराजच्या बॅटलून हवेमध्ये गेला सळवे संघाच्या सर्व खेळाडूंनी जणू श्वास रोखला होता की काय, की कदाचित हा चेंडू जर विकेट किपरच्या हातामध्ये आला तर आपल्याला मात्र इथे मोठा धक्का मिळू शकतो. शरद पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, यावेळेस हाफ ट्रॅकर, लवकर पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळालाय. हा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध सीमारेषा पार षटकार. लवकर पिकअप केलाय सर. पिकअप आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडू अगदी यावेळी वेगाने चेंडू टाकला आणि पिकअप करत असताना पृथ्वीराज आपण पाहिलं तर जागच्या जागी उभा, पूर्णपणे त्याचं फुटवर्क आपण पाहिलं, बॅट पकडण्याची पोझिशन आपण पाहिली, आय कॉन्टॅक्ट त्याचं पाहिलं, पूर्णपणे लेदर क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमधून जो अभ्यास घेणारा खेळाडू असतो ती पोझिशन त्याची सध्या तुम्ही पाहता. पहा, यावेळी व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतो आहे स्वेअर मार्क, कारण की एखादा मोठा फटका आल्यानंतर आयदर तुम्ही चेंडू वेगाने टाकायचा प्रयत्न करता आयदर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करता. मात्र या दोघांच्या मध्ये जर तुम्ही फसला तर पंच दोन्ही हात समांतर करतात, ज्याला स्वैर मार असं म्हटलं जातं आणि तीच स्वैर मार इथे येते. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या 10 घरामध्ये जाऊन पोहोचतीये. ओहो, फटका चांगलाय कवरच्या डोक्यावरून. यावेळी आपण पाहिलं तर चेंडू मात्र 1 बाउन्स, 2 बाउन्स आणि यावेळी डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने पृथ्वीराजचा कवर ड्राईव्ह येतोय. 4 धावांसाठी चौकार, कवर ड्राईव्ह स्पेशलिस्ट पृथ्वीराज पुन्हा एकदा चौकार लगावतोय. नक्कीच किरण सर, आणि कव्हर पॉईंटवरनं जेव्हा जेव्हा असे फटके पॉवर प्लेमध्ये येतात इथे टायमिंगच खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेटला बॉ चेंडूची लाईन ओळखून त्याला प्रॉपर मिडल करणं हेच या फटक्याचं गमक आहे आणि त्यासाठी तुमच्या मनगटाचं
जी वळण असते, तुमच्या रिस्टचा जो वापर असतो तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे सध्याच्या घडीला असा फटका विराट कोहली आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव हे दोनच खेळाडू खेळतात भारतीय संघाकडनं, तो देखील अतिशय अचूक. यावेळेस बघा फुल टॉस होता, फ्लिक केलंय, क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करतोय का, मात्र चेंडू वन बाउन्स होऊन गेला सीमारेषा पलीकडे, धावा देऊन जातोय पुन्हा चार. धावसंख्या आपण जर पाहिली किरण सर तर 18 धावा धाव फलकावर आहेत. फ्लिक ऑफ द रिक्स म्हणजे मनगटाचा तुम्ही उच्चार केला आणि या फटक्यावरती पूर्णपणे मनगटाचा उपयोग त्याने केला. फ्लिक ऑफ द रिक्स त्याने करण्याचा प्रयत्न, खडे खडे नजर ठेवून पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि हा फटका सध्या रील्सवरती इंस्टाग्रामवरती खूप ट्रेडिंगला चालला हा फटका, कारण की या फटक्यावरती खूप रील्स सध्या बनत आहेत आणि हे प्रत्येकाचा आवडीचा फटका आहे. तर सध्या जाऊयात आपण मैदानाकडे. शरद होय थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न करतोय पृथ्वीराजला, पण हा त्रास कितपत दिला जाईल. ओहो ओहो फटका चांगला आहे, यावे मात्र अगदी बॅटच्या मिडलला येतोय व्ही शेप मध्ये, चेंडू मात्र पुन्हा एकदा वन बाउन्स जातोय चार धावांसाठी. पृथ्वीराज आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळला, मिड विकेटला खेळला, व्ही शेप मध्ये ओव्हर द बॉलर हेड खेळला, एक्स्ट्रा कव्हरला देखील खेळला, पूर्णपणे सर्कल मध्ये खेळणारा हा फलंदाज यावे मात्र तुम्ही डोळ्यासमोर पाहताय सर. नक्कीच नक्कीच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एकूण धावसंख्या 22 आहे, चार षटकांची लढत आहे. किरण सर पहिल्याच पॉवर प्ले मध्ये असा खरपूस समाचार जर गोलंदाजाचा घेतला तर बरोबर 3 षटकांमध्ये भरपूर दबाव गोलंदाजांवर इथे पाहायला मिळत असतो, कारण इन फॉर्म इन टच इन रिदम हा वलयामध्ये खेळणारा खेळाडू आहे पृथ्वीराज यादव, आणि त्यामुळेच की काय डांगेष्टेवाडी थोडीशी चिंतेमध्ये असेल. मात्र आता कोणता गोलंदाज असेल जो पृथ्वीराजची विकेट काढून देईल, दुसऱ्या षटकामध्ये विकेट आली तर फायदाच आहे, कारण जसे जशी ही विकेट लांबत जाईल तसे तसे धावांचा मात्र रतीब इथे मात्र पाठवला जाईल. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील अजून एक जबरदस्त खेळाडू ज्यांनी आपल्या पाटण तालुक्याचं नाव भरपूर मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असे गणेश शिंदे यांचं शुभ आगमन होतंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. गणेशजी शिंदे आपण यावं आणि या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. ओहो यावी विकेट कीपर संधी आहे, महेशने यावी विकेट सोडली आणि पहिला ब्रेक संघाला मिळवून दिला, अर्थातच शांतारामच्या पहिल्या चेंडूवरती येते महेशची विकेट. पहा पृथ्वीराज नॉन स्ट्राईक, येस गणेश दादा येस, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील सिलेक्शन झालंय. गणेशजी शिंदे वेलकम सर, या अमरजी कदम आपण देखील यायचंय, अमर दादा या, वेलकम गणेशदा, येस वेलकम अमर दादा. पाटण तालुक्याचं नाव घेऊन जाणार हे खेळाडू आणि आता NMPL येते, TDPL मध्ये देखील सिलेक्शन झालंय. एक वेगळा सन्मान आपल्याला आहे, वेगळा अभिमान प्रत्येक पाटण तालुक्याच्या खेळाडूला. नाही नो बॉलचा इशारा, थोडासा दबाव आलाय की काय सर यावी, नो बॉलचा इशारा पंचांनी जरूर दिला, कारण नवीन फलंदाज आपण पाहिलं रोहित मैदानामध्ये आला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्याला फॉलो करायचं तर त्याच्यापासून चेंडू लांब ठेवायचा प्रयत्न केला, मात्र तो एवढा लांब झाला की अगदी पिचच्या बाहेर, पिचिंग मात्र जरूर झाला. पहा फ्री हिटचा चेंडू मात्र यावी, ओहो फटका चांगला आहे, फटका चांगला आहे यावी, मात्र एक धाव जरूर धावून घेतल्या यावी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला पृथ्वीराज, आपण पाहिलं तर अजूनही नॉन स्ट्रायकिंगला. सर आता डांगेष्टेवाडी संघ जर विकेट येत नाहीये तर दुसरा रस्ता त्यांच्यासाठी आहे की पृथ्वीराजला नॉन स्ट्रायकिंगला ठेवलं, असं नाही तर तसं, मात्र काहीतरी करावं लागेल आणि पृथ्वीराजला नॉन स्ट्रायकिंगला ठेवणं म्हणजे धावसंख्येमध्ये कमीत कमी 40% सूट मिळवणं. नक्कीच जेवढा तो नॉन स्ट्रायकला राहील तेवढा डांगेष्टेवाडी संघाच्या फायद्याचं ठरेल. त्यावेळेस बघा फुलर लेनचा बॉल होता, वाईडी शॉर्कर इथे टाकण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. आता मात्र डांगेष्टेवाडीकडे नामी संधी आहे की इथे मात्र थोडंसं प्रेशर बिल्ड करण्यासाठी जो पृथ्वीराजच्या सोबत हा खेळाडू खेळतोय त्याच्यावर करण्याची चांगली या ठिकाणी संधी आहे, आणि त्या संधी मात्र चांगल्या पद्धतीने हाताळतोय डांगेष्टेवाडी संघ. पृथ्वीराज मात्र त्याच्या टर्नची वाट बघतोय, त्याला काय एक चेंडू काफी आहे त्याला पुन्हा रिदममध्ये येण्यासाठी. यावेळेस बघा अलॉंग द कार्पेट चेंडू खूप वेगाने जातोय, अभि आहे याच्याकडनं चुकी झाली आहे, लॉंग ऑनला मात्र चेंडूने हलकस वलय घेतलं आणि चेंडू मात्र पसार झाला क्षेत्ररक्षकाला चकवून सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. येस वळण घेतलं आणि असं वळण छोटासा खडा तिथे होता आणि तिथे चेंडू आदळून आपण पाहिलं तर चौकार गेला. तर धावसंख्या आपण पाहिलं तर 29 च्या घरामध्ये जाऊन पोचतीये, 29
चार चेंडू चा खेळ आतापर्यंत मात्र खेळून झालाय दुसऱ्या षटकातील। येस, चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे। थोडासा स्पीड अप घ्यायचा आहे। 29 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात आणि आता आलेला चौकार आपण पाहिला तर अगदी चेंडू हातामध्ये जरूर होता अभिचा, मात्र टर्न झाल्यामुळे अभिला थोडासा प्रयत्न करावा लागला। ओहो, चांगला चेंडू, चांगली डिलिव्हरी, यावेळी चांगली लाईन हाताळली आहे। यावेळी आपण पाहिलं पूर्ण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पूर्णपणे मागच्या साईडहून तिन्ही स्टंप स्पष्ट गोलंदाजाला दिसत होत्या आणि इथे पूर्णपणे ऑफ स्टंपच्या बाजूनी चेंडू फुंकर मारत निघून गेला। वा, चांगली गोलंदाजी। मी म्हणेल शांतारामने दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने धावसंख्येला रोख लावला, कारण की पहिल्या षटकामध्ये 22 धावा ज्या खर्च झाल्या तर दुसऱ्या षटकामध्ये कमीत कमी 50% धावा त्याने कमी खर्च केलेत। एक नो बॉल जरूर आला पण एक चौकार जो अभिच्या डोळ्यासमोरून टर्न घेऊन निघून गेला तो चौकार आपण पाहिला तर अभिच्या आव्याक्याच्या बाहेर होता, पण त्या चौकारा व्यतिरिक्त मात्र शांतारामने धावा खर्च केलेला नाहीयेत मोठ्या। चांगली गोलंदाजी, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटीची या बॉटम एज यावी मात्र जरूर घेते, जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव येते। दोन षटकांचा खेळ संपला, दुसऱ्या षटकामध्ये धावा आपण पाहिलं तर 8 खर्च झाल्या, विकेट कुठलीही आलेली नाहीये। धावसंख्या आपण पाहिली तर 30 घरामध्ये जाऊन पोहोचते, तर अतिथी देव भव खरं तर हे पाहुणे खरं तर आपल्या पाटण टेनिस क्रिकेटचं नाव समुद्रापार घेऊन जाण्याचा प्रयत्न ज्यांच्याकडून केला जातोय आणि येणाऱ्या TDPL आणि येणाऱ्या NMPL ज्यांना खेळताना तुम्ही पाहू शकता, पाटण टेनिस क्रिकेटीला एक महत्त्वाचा कोहिनूर हिरा अर्थात गणेशजी शिंदे यांचा या त्वचित सन्मान इथे केला जातोय। हा सन्मान करताना आम्हाला अभिमान आहे गणेश शिंदे, कारण की पाटण टेनिस क्रिकेटचं नाव ज्या पद्धतीने तुम्ही खेळपट्टीच्या पटलावरती नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाटण टेनिस क्रिकेटचं नाव प्रस्थापित करताय, यासाठी सदैव पाटण तालुका तुमच्या पाठीशी आहे। शुभेच्छा तुम्हाला अमरजी कदम। येस अमरदादा, या आपला देखील यतोची सन्मान आमच्या व्यासपीठावरती घेतला जाईल। दुर्गेजी शिंदे, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते। ओहो, फटका चांगला, थोडासा फसला गेलाय, यावेळी संधी जरूर आहे। विकेट आपण पाहिली तर अगदी चेंडू फलंद खेळाडूच्या डोळ्यासमोर पडतो सर। येस, तोपर्यंत आपण सन्मान करून घ्यायचा। येस, ही माईची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अमरजी पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय। खूप खूप धन्यवाद, खूप खूप मनापासून आभार। आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन समोर मैदानामध्ये सुरू असलेल्या मॅचची रंगतदार मजा जरूर घ्यायची आहे। येस, पंच 2 मिनिटं जे खेळाडू आहेत, चला पडद्याच्या मागे तुम्ही बसा, पडद्याच्या मागे बसा, चला थँक्यू, बसा तुम्ही, काही अडचण नाही, मात्र पडद्याच्या मागे, थँक्यू सो मच। ओहो, यावेळी आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा मात्र जरूर दिला जातोय, स्वैर मारा यावेळी मात्र केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून। यावेळी आपण पाहिलं तर या आधीच्या चेंडूवरती खेळाडूच्या अगदी समोर चेंडू पिच झाला, म्हणजे कॅच घेण्याचा प्रयत्न त्याने डीप मिड विकेटवरून तो जोरात जरूर आला, मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न इथे फसला गेला आणि इथे 2 धावा पृथ्वीराजने वेगाने धावून घेतल्या होत्या। ओहो, हलक्या हाताने खेळून काढल्या, पहा चांगल्या चेंडूला चांगला सन्मान पृथ्वीराजने यावेळी दिला। पूर्णपणे तो स्वतःला स्टेबल करतोय, स्वतःला तयार करतोय, कारण की त्याला माहिती आहे सिच्युएशन थोडीशी टाइट होत चालली आहे। आता डांगिष्टेवाडी थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय। पहिल्या षटकामध्ये जरी 22 धावा आल्या तर दुसरं षटक 8 धावेचं गेलं होतं। ओहो, फटका यावेळी देखील चांगला, डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असेल, मात्र यावेळी त्याच्या बाजूने जातोय 4 धावांसाठी चौकार। पृथ्वीराजच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार। नक्कीच आग उकणारी फलंदाजी पृथ्वीराजची किरण सर आपल्याला इथे पाहायला मिळते। संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन, यूट्यूबच्या माध्यमातून त्याच्या खळीचा आनंद घेणारे त्याचे सर्वे गावचे सर्व समर्थक, त्याचे कुटुंब, त्याचे मित्रपरिवार, या सर्वांनाच मात्र आनंद होत असेल पृथ्वीराजचा खेळ बघून। मात्र डांगेशवाडीच्या गावून देखील भरपूर त्यांना सपोर्ट आहे, मात्र ही विकेट त्यांना काढायची आहे। यावेळेस बघा थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी आणि त्यामध्ये देखील तितकी उसळी मिळाली नाही या चेंडूवर गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळाले आणि बीट केलंय पूर्णपणे। 37 धावा धावफलकावर आहेत,
चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत। वैभव सहा चेंडू यावेळेस देखील बॅटच्या अगदी मधोमध घेतलाय आणि मात्र क्लियर केलंय, डिस्पॅच केलंय, डिपॉझिट केलंय आउट ऑफ द पार्क। पृथ्वीराजच्या बॅटमधनं अजून एक दमदार षटकार। सर पंच येत, पंच दिला जातोय चेंडूला, टायमिंग वरती पंच दिला जातोय, म्हणजे पूर्णपणे बॉटम हँड जो ग्रीप त्याने पकडलाय तो ग्रीप, कारण की आपण पाहिलं तर इंडिया पाकिस्तानमध्ये कोहली सोबत जेव्हा मॅच झाल्यानंतर चर्चा झाली, कोहलीने एवढंच सांगितलं मला ग्रीप फिट धरायचे एवढंच मला माहिती होतं मॅच मध्ये, आणि त्यानंतर त्याने केलेली फटकेबाजी पहा, यावेळी ग्रीप थोडीशी सटकली गेली आहे, नाही कॅच पृथ्वीराजने आधीच धाव घेण्यासाठी पसंती दिली नव्हती, त्याला माहिती आहे ही कॅच होते की, मात्र क्षेत्ररक्षकाने या गोलंदाजाची साथ दिलेली नाही आहे, यावेळी कॅच ड्रॉप होते, धावसंख्या फक्त एकने पुढे जाते, धावसंख्या तीन षटकांचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचते 44 षटकांमध्ये, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या सर 22, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8, तर तिसऱ्या षटकामध्ये ग्राफ पुन्हा एकदा वरती गेला, तिसऱ्या षटकामध्ये धावा आले 14, म्हणजे ग्राफ दुसऱ्या षटकामध्ये थोडासा खाली राहिला होता आणि तिथेच मात्र पृथ्वीराजने ओळखलं होतं दबाव आपल्यावरती येऊ शकतो, रिव्हर्स दबाव पुन्हा एकदा डांगेष्टेवाडी सळवेवरती टाकू शकते, मात्र आलेला षटकार आणि आलेला चौकार इथे कुठेतरी पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये दबाव रिलीज केला जातोय सर्वे संघाकडून। नक्कीच, आणि हा आता जो कॅश ड्रॉप झाला नुकता, जो झेल निसटला क्षेत्ररक्षकाकडनं, तो त्यांना किती महागात पडतो हे शेवटचे 6 चेंडू सांगतील, कारण त्या चेंडूवर सेन्सिबल पद्धतीने पृथ्वीराजने एक धाव काढली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे। विशाल मात्र आलाय चौथं षटक घेऊन, यावेळेस लोअर वन होता, फिंगर रोल्स केले होते, मात्र भरतला मात्र इथे कोणतीही संधी नाहीये, भरतला चकवून त्याला मात्र भुसकळ्यात पडून हा चेंडू गेलाय 6 धावसंख्येसाठी। एखाद्या फोटोग्राफरने कॅनॉन मध्ये फोटो काढावा आणि जशी फलंदाजांनी पोज द्यावी तसा फटका मारल्यानंतर तो जागेवरती उभा होता, त्याची पोज आहे, ती ऍक्शन आहे, ती स्टाईल आहे, ते प्रोफेशनल आहे, त्याचा वेगळाच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपण पाहतो, एक वेगळा रुबाब आहे। ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, वेग 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 वेगेने यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजाला सेट ठेवल्या, पहा टप्पा नाही तर वेग, नाही तर टप्पा, टप्पा आणि वेग यामध्ये स्लोअर वन देखील येऊ शकतो। गोलंदाजी करत असताना परिपूर्ण गोलंदाजी, कारण की नुकतीच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने नकल बॉल, बॅक ऑफ द हँड या देखील चेंडूचा उपयोग केला जातोय, जर तुम्हाला मोठे मोठे फटके भेटतात, स्लोअर वन देखील सध्याच्या घडीला जास्त चाललेला चेंडू आहे। स्लोअर वन ओळखला, पहिला वी शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शरद विकेटचं पतन होत आहे, पृथ्वीराज मात्र यावेळी माघारी जातोय, पृथ्वीराजची वैयक्तिक बॅटिंग आपण पाहिली तर मागच्या मॅचमध्ये 15 चेंडू 50 त्यांनी केले होते, या मॅचमध्ये 15 चेंडूमध्ये 40 धावा करून पृथ्वीराज मात्र माघारी जातोय, पहा पाया मजबूत करतोय, 15 चेंडू 40 धावा म्हणजे 29 चेंडू 90 धावा म्हणजे ह्या पूर्ण सिरीजमधला त्याचा स्ट्राईक रेट जरा पाहिला तर 300 आहे जवळजवळ। किरण सर एखादी फरारी किंवा सफारी घ्यावी, मरीन ड्राईव्हला 180 स्पीडने फिरावं तशी त्याला सवय आहे, यांच्याकडे गाड्याच असतात 6व्या गिअरच्या। वेगळी फलंदाजी, वेगळा एक खेळाडू आहे, आणि आपण पाहिलं तर जेव्हापासून पृथ्वीराज खेळायला लागला तेव्हापासून सर्वे गावाचा कॉलर टाईट झाले, म्हणजे पृथ्वीराजच्या प्रत्येक स्टेटस मॅन फ्रॉम सर्वे हे टायटल फिक्स असतं, आणि वेगळाच सगळे यंग प्लेयर आहेत। आज संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 40-50 घरामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला। ओ प्रवीण यावेळी आपण पाहिलं तर डीप मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा फटका, इथे देखील येतात 6 धावा आणि 6चा पाठ हा प्रत्येकाला सर्वे संघामध्ये पाठ आहे की काय, पृथ्वीराजने तो पाठ करून घेतलाय की काय, आणि आल्यानंतर पहिला 4चा नाही तर पहिला 6चा पाठा बोलावा ही जणू ताकीद दिले, काय वेगळी स्ट्रेंथ आहे, कारण की आत्मविश्वास असतो, पृथ्वीराजचा आत्मविश्वास बघून यांच्यामध्ये देखील आत्मविश्वास। नक्कीच, आणि पृथ्वीराज स्वतः मार्गदर्शन करतो या संघाला, त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सार सर्व संघाची बांधणी तो करतोय, कारण त्याच्या मागे ग्रामीण क्रिकेटचा, जिल्हानिहाय क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे, त्यामुळे ह्या गावातून आलेल्या एक संघ केलेल्या एकत्रित केलेल्या खेळाडूंना एकत्र पुढे नेऊन देण्याची चालना क्षमता त्याच्या माध्यमातून मिळाली जाते। यावेळेस लोअर फील्ड टॉस होता, फ्लिक केलंय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र एक सिंगल मात्र कम्प्लीट होते, झेल मात्र पुन्हा निसटलाय हातातनं आणि 2 धावा या ठिकाणी सुंदररित्या पूर्ण केल्यात। एकूण धावसंख्येचा विचार जर केला किरण सर,
ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे संघाची धावसंख्या आहे 58 आणि शेवटच्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गेल्या सामन्यामध्ये 59 धावा लावल्या होत्या आणि 3 षटकांची लढत होती आणि यावेळेस मात्र रनआउटच्या रूपामध्ये बाद होतोय. यावेळेस 58 धावा धाव फलकावर आहेत किरण सर आणि 59 धावसंख्येचं लक्ष आहे. चेंडू यावेळेस जास्त असतील डंगेस्टवाडी टीम समोर. अशा दिवसातील शेवटची लढत आहे त्यामुळे 4 षटकांची लढत आपण खेळवतोय. जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये मात्र प्रवेश करेल अर्थातच बक्षीसपात्र फेरीमध्ये तो दाखल होईल. एक बक्षीस त्याच्या नावावर लावलं जाईल. उद्या त्याला चिट्ट्यांच्या खेळामध्ये आपलं नशीब आजमावं लागेल. मग त्यांना सेमीफायनलचं तिकीट मिळतंय की डायरेक्ट फायनलचं तिकीट मिळतंय हे मात्र उद्या डिसाईड होईल. मात्र आजच्या दिवसातील आपण पाहतोय शेवटची लढत त्यामध्ये पूर्वार्ध संपलाय. 58 धावा धाव फलकावर लागल्यात. 59 धाव संख्येचं लक्ष असेल. आज जर आपण पाहिलं किरण सर या स्पर्धेला अर्थातच दत्तगुप्रा स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आयोजित कैलासवासी कृष्णात बंडू पाटील आभासमती चषक 2022 यामध्ये आजचा पहिला दिवस जिथे टेक्निकल टीम ओमसाई MTC लाईव्ह असेल तर प्रामुख्याने कौतुक करावं लागेल ओमसाई MTC जी क्लॅरिटीसाठी ओळखली जाते. आपण यूट्यूबवर जर कमेंट पाहिल्या तर गावावरून ज्या ज्या रसिक मायबा प्रेक्षकांनी तारीफ केलेली की क्लॅरिटी अतिशय उत्तम आहे त्या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यामध्ये ओमसाई MTC लाईव्हचे CEO स्वतः अक्षयजी म्हात्रे त्यांचे बंधू कुणाल म्हात्रे आज अपडेटरच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदाच आपल्यासोबत जोडले गेलेत. रोशन फराड यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आजच्या दिवसामध्ये सर्व मान्यवर आमचे पंच असतील शशी कुलकर्णी सर हेमंत तावडे सर गुणलेखक म्हणून ओंकार पाटीलने खूप चांगली जबाबदारी आणि महत्त्वाची जबाबदारी लिहिली आहे त्यांनी पेडली आहे त्याचं देखील आभार असेल. कॉम्बॉक्समध्ये आज आपण ऐकलं व्हॉईस ऑफ पाटण किरणजी मस्कर सर अजित देसाई यांचा आवाज तेजसचा आवाज आपण ऐकलात. हे पाटण तालुक्याचे आपण पाहिलं तर अजित आणि तेजस उदयोन्मुख समालोचक आपल्याला पाहायला मिळाले. उद्याच्या दिवसांमध्ये अजून देखील काही मान्यवर या स्पर्धेला नक्कीच भेट देतील. उद्या मात्र या स्पर्धेचा फायनलचा दिवस असेल ज्यामध्ये मात्र उर्वरित 12 संघ आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय झालेले 2 संघ म्हणजे उद्या एकूण सामने जर आपण पाहिले किरण सर तर 12 सामने उद्या खेळले जातील. आज एकूण 10 सामने आपण पाहतोय कव्हर करतोय. हा 10वा सामना आजच्या दिवसातला उद्या एकूण 12 सामने असतील. आणि उद्या देखील सर्वांना विनंती असेल जो पहिला राऊंड असेल तो बरोबर सकाळी 8 वाजता रिपोर्ट करायचे त्या संघांनी आणि लगेच सामना मात्र सुरू केला जाईल याची देखील नोंद घ्यायची. अगदी खरं तर श्री दत्तकृपा स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आयोजित कैलासवासी कृष्णात बंडू पाटील तुम्हाला सर्वांचे लाडके आभा आणि त्यांच्याच स्मरणार्थ स्मृती चषक 2022 इथे ठेवण्यात आल्या. आपण पहिल्या क्रमांकाकडे पारितोषिकाकडे लक्ष वेधलं तर पहिल्या प्राईजचे स्पॉन्सर कुमार विराज रणजित पाटील साहेब यांच्याकडून त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आपण पाहिलेत आणि आकर्ष चषक DK स्पोर्ट्स यांच्याकडून द्वितीय पारितोषिक. तृतीय पारितोषिक आपण पाहिलं तर कैलासवासी बंडू श्रीपती पवार यांच्या स्मरणार्थ श्री अविनाश पवार सरकार यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक आपण पाहिलं तर त्रिमूर्ती स्पोर्ट्स आणि मेन्स वेअर कराड यांच्याकडून देण्यात आलं. यूट्यूब सौजन्य आपण पाहिलं तर श्रीदत्त स्टील फर्निचर कराड नांदलापूर यांच्याकडून. रणजित सर्जेराव पाटील साहेब यांच्याकडून प्रथम 4 चषक व सन्मान चिन्ह. सौमित्र दुर्गेश शिंदे यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी शूज देण्यात आलेत. चेंडू सौजन्य कुमार सार्थक नारायण सुतार यांच्याकडून. बेस्ट बॅट्समन धनाजी मस्कर साहेब यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स हॅट्रिक स्पोर्ट्स यांच्याकडून अर्थातच योगेश साहेब यांच्याकडून. मालिकेबाई होम थिएटर व चषक बाबासो सुर्वे साहेब यांच्याकडून. विशेष सहकार्य आस्वाद हॉटेल कोपरखेने सेक्टर 4 साई स्वीट्स तळमावले यांच्याकडून. त्याचबरोबर मैदान सौजन्य रणजितजी माने साहेब यांच्याकडून आणि DJ सौजन्य DK स्पोर्ट्स यांच्याकडून. देणाऱ्याने जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देता देता क्रिकेटसाठी आशीर्वाद नक्की द्यावेत. तर मॅचला मात्र सुरुवात झाली होती आणि मॅचच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर शरदच्या बॅटमधून मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र जरूर आला. ओहो फटका शरदचा हा फसला गेला. पृथ्वीराजने यावेळी मात्र फसवलाय. कॉल देऊन चेंडूच्या खाली आलाय. अगदी आरामामध्ये झेल स्वीकारले. शरदने लगावलेला पहिला चौकार अगदी सर्वे संघाच्या मनामध्ये पाल चुकचुकली. मात्र पृथ्वीराजचा आलेला तदनंतर स्विंग तिथे फलंदाज फसला गेला. स्वतः कॉल देऊन 5 खेळाडू असताना त्यांच्या मधोमध मात्र कॉल देऊन स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारली झेल स्वीकारली आणि विकेटवरून मात्र शरद
पाठवलाय. शरदची पहिली ब्रेक टू मात्र पृथ्वीराज यादवच्या खात्यामध्ये जाते आणि संघाला पहिला धक्का शरदच्या माध्यमातून भेटतोय. डांगेष्टेवाडी संघ नक्कीच आता डांगेष्टेवाडी थोडासा अडचणीत सापडलाय, कारण जी खेळी पृथ्वीराजने केली सळवे संघासाठी तशीच कोणीतरी एका खेळाडूने मात्र किंवा दोन खेळाडूंनी जरी हा किल्ला लढवणं, ही झुंज देणं, हे युद्ध रंगणं, लढणं या ठिकाणी गरजेचं होतं. मात्र पहिल्यांदाच तलवार मॅन केली गेली आणि ती मॅन करायला भाग पाडली ती म्हणजे पृथ्वीराजने. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू होता, अखूट टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. थोडासा टप्पा हा मागे ठेवला, अतिरिक्त उसळी खेळपट्टीने देखील पृथ्वीराजला बहाल केले आणि त्यामुळे बीट केलं फलंदाजाला. विकेट किपर काम पूर्ण केलंय. डॉट बॉल मात्र इथे आलाय. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता, तिथं टायमिंग जुळलं नाहीये. पंच सांगतायत एक धाव मिळाली आहे फक्त डिक्लेअरच्या रूपामध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 आणि आतापर्यंत चेंडूंचा खेळ पहिल्या षटकातील झालाय 4. यावेळेस पहा फ्लाइट दिली, फ्लाइटेड डिलिव्हरी, फिंगर रोल्स केले होते शेवटच्या क्षणी, फ्लाइट आणि त्यामध्ये गती परिवर्तन, स्लोअर वन पाहायला मिळाला. डिक्लेअरने मात्र या चेंडूवर धाव आली 1. एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती आपल्याला पाहायला मिळते 6. अगदी फ्लाइटेड मोहामध्ये पाडणारा फलंदाजाला अक्षरशः मोहामध्ये खेचून घेणारा चेंडू मात्र अगदी शेवटच्या क्षणाला मात्र हा फ्लाइट चेंडू थोडासा खाली आला आणि तदनंतर मात्र धाव तिथे खर्च झाली 1. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 6 घरामध्ये जाऊन पोहोचली. गोलंदाजीसाठी युवराजला आपण पाहतोय, 18 चेंडू 53 धावा. युवराजच्या हातामध्ये स्पेल दिल्या सेकंड ओव्हर युवराजच्या हातामध्ये आहे. ओहो फटका चांगला, व्ही शेप मध्ये कनेक्टिंग देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला यावी मात्र कॅच ड्रॉप होते. आपण पाहिलं तर यावी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट घेतली अशी नाही तर तशी संधी हातातून गेली, मात्र त्या संधीला पुन्हा एकदा वेगळ्या संधीमध्ये जोडलं गेलं. अमित आपण पाहिलं तर झेल जरूर ड्रॉप झाली, मात्र लगेच त्याने चेंडू कॅरी करून नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगाने फेकला गेला. इथे फलंदाज बाद होतोय शांताराम, रनच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागते. तर मागच्या मॅचचा हिरो सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. विशाल यावेळी मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. कॅप्टन आहे या संघाचा सर सेनापती आहे आणि जबाबदारी स्वीकारण्यासाठी यावी मैदानामध्ये गेलाय. ओहो डीप मिड विकेटच्या दिशेने यावेळी मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय. धक्क्यांवरती धक्का भेटतोय, सावरायला गेलं तर धक्का भेटतोय, सावरणार कधी, सावरायला गेलं तर गोलंदाज काटा काढतोय. मात्र याच वेळी दडपणामधून हा संघ 1 फूट 1 पाऊल आणि 1 इंच मागे येतोय. नक्कीच दे धक्का पहिला आला, दे धक्का दुसरा आला, दे धक्का तिसरा पण येतोय. डांगेष्टेवाडी आता मात्र 100 करोडचा बिझनेस करणार का आणि हा सामना जिंकणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल किरण सर, कारण आता जिंकावं लागेल जर तुम्हाला टॉप 3 प्रवेश करायचा आहे. नवीन पर्वातील पहिली स्पर्धा, पहिले स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील कोणता संघ टॉप 3 जाऊन पोहोचतोय. पहिलं ते पहिलं असतं ते प्राइज असो किंवा प्रेम असो, क्रिकेटचं प्रेम असो, पहिलं ते पहिलं. ओहो बॅकफुटला जाऊन यावे मात्र अगदी पृथ्वीराज तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. फेकी पहा डायरेक्ट थ्रो, वा डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, एकच धाव, वेगळी प्रॅक्टिस इथे देखील चालू आहे. पण बॅकअप पहा, जसा महेशच्या हातामध्ये चेंडू येते तसा बॅकअप आपण पाहिलं तर तिन्ही मिड विकेट आणि बॅकवर्ड स्वेल हे बॅकअपला आलेत, म्हणजे पूर्णपणे टीम मॅनेज केली आहे, कॉन्टॅक्ट टीम सोबत चांगलं ठेवलंय, चांगली गोष्ट आहे ही. ओ फटका हवेमध्ये यावेळी मात्र पूर्णपणे संतुलन मात्र बिघडलं होतं फलंदाजाचं, मात्र कॅच कॅरी करत असताना मात्र झेल यावेळी मात्र आपण पाहिली तर निसटते हातातून. येस काळजी घ्यायची आहे.
दोन धावा मात्र जरूर धावन घ धाव संख्या या दोन धावे मदती ने दहा घर मध्य डबल डिजिट 1-0-10 नक्की प्रैक्टिस खूब महत्वाची आहे म्हणतात प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट पण त्याही पुढे दिग्गज म्हणतात की परफेक्ट प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट नुसती प्रैक्टिस करून उपयोग नाही आहे ती प्रैक्टिस देखील तितकीच परफेक्ट हवी त्यामध्ये तुमचं सातत्य हवं तेने करून तुम्ही एक चांगला खेळाडू म्हणून घडता यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र वन बाउन्स होतोय एक धाव मिळते पंचांनी इशारा केले डिक्लेअरच्या रूपामध्ये किरण सर अगदी आणि या डिक्लेअरच्या माध्यमातून सर संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 11 घरामध्ये जाऊन पोहोचते पहा काय रम्यमय वातावरण तळवली मैदान गावदेवी तळवली वेगळाच इतिहास आहे या तळवली गावदेवी मैदानाचा खेळाडू बनवणारा आखाडा खरं तर या मैदानाला म्हणलं जातं ओ फटका यावेळी देखील चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असेल चेंडूकडे नजर आहे मात्र यावेळी या कॅच थोडीशी निसटली जाते मात्र दोन धावा अगदी त्याच वेगाने धावून घेतल्या जातात पहा डांगेष्टेवाडी संघ तरीही प्रयत्न करतोय शेवटपर्यंत मोठे फटके मारून अगदी विजय नाही तर विजयाच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सध्या धावसंख्या आपण पाहिली तर 13 घरामध्ये जाऊन पोहोचले चेंडूचा खेळ आपण पाहिला तर रोहित तिसऱ्या गोलंदाजीसाठी त्याला 5 रन केलं गेलंय 12 चेंडू 46 धावेची गरज असताना क्षेत्ररक्षण यावेळी आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरचा दीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी केला गेला नाहीये धाडस दुसऱ्या धावेचा केलं गेलं नाहीये त्यांना चांगलं माहितीये रिक्स घ्यायचे तर मोठ्या फटक्यांमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये रिक्स घेऊन त्यांच्या हाती काही लागणार नाहीये रिक्स फक्त मोठ्या फटक्यांमध्ये घेण्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल नक्कीच किरण सर यावेळेस चेंडू सोडून दिलाय फलंदाजाने चांगला लिहिला नाही पंच सांगतात वाईड बॉल आहे इथे सातत्य कामगिरीमध्ये असणं गरजेचं आहे पृथ्वीराज या एका नावावर संपूर्ण संघाने अवलंबून राहता कामाने प्रत्येकाने आपलं 100% देणं गरजेचं आहे पृथ्वीराज तर टीमला लीड करतोय मात्र इतर खेळाडू गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये साथ देणं गरजेचं आहे जे की या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर होताना दिसतं नाही अजून एक व्हाईट बॉल आलाय 2-3-4 कॅचेस ड्रॉप झाले थोड्याशा मिसफील्ड देखील होताना पाहायला मिळाल्या ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे सर्वे संघाचं कारण अजून भरपूर सीझन बाकी आहे प्रत्येक वेळी तुम्ही एका खेळाडूवर डिपेंड राहू शकत नाही तुम्हाला एक सांघिक खेळ क्रिकेट हा 11 नाही किंबहुना 15 खेळाडूंचा खेळ आहे आणि त्याहीमध्ये जर सपोर्टर्स तुमचे असतील अजून तर त्या सर्वांचा खेळ आहे त्या अनुषंगाने तुम्हाला योजना आखाव्या लागतील यावेळेस इनसाइड आउट कनेक्शन खूप चांगलं झाले मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा कॅच ड्रॉप होते बघा हे वारंवार उल्लेख आपण करतोय आता हा सामना हाय स्कोरिंग आहे म्हणून ह्या रन्सची किंमत कळत नसावी कदाचित पण जेव्हा लो स्कोरिंग सामना असेल त्यावेळी जर असे कॅचेस ड्रॉप होतील आणि त्या जर सिंगल्स डबल ट्रिपलमध्ये कन्वर्ट होतील तर मात्र कठीण होऊन बसतं किरण सर 5 कॅचेस ड्रॉप झालेत 5 यावेळी विकेटचं मात्र जरूर पतन झालं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये 18 घरामध्ये 18 धावसंख्या पहा अजूनही समीकरण आपण पाहिलं तर समीकरण मात्र 9-41 धावेचं समीकरण आहे 9-41 म्हणजे कमीत कमी 9 चेंडूंमध्ये 7 चेंडू सीमारेषा पलीकडे षटकारासाठी जाणं गरजेचं आहे यावेळेस हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंटला डिक्लेअर झोनमध्ये चेंडू आठ चेंडू 40 धावसंख्येची आवश्यकता या दोन फलंदाजांना मात्र जबाबदारी आहे आपल्या संघाला विजयाच्या समीप नेण्याची बघूया आता 8 चेंडूमध्ये 40 धावा होतील का टॉप ऑर्डर तर मात्र मैदानाच्या बाहेर गेली आहे आता मात्र मिडल ऑर्डरवर जबाबदारी आहे 8 चेंडू 40 यावेळी जर्कस लगवण्याचा प्रयत्न पुन्हा मिडल नाही झालाय चेंडू इथे कॉलिंग नाहीये कोणताही कॉलिंग होणं गरजेचं आहे मित्रांनो कॉलिंग तुम्ही करत जा आणि एकच धाव मिळाली किरण सर
आता 7 मध्ये 39 सात 39 चला जाऊया मॅच कडे. ओहो यावेळी आपण पाहिलं तर थोडासा आतमध्ये मात्र जरूर चेंडू आलाय. तर मी विनंती करेल आमचे सातारा स्पोर्ट्सचे ओनर आणि सातारा स्पोर्ट्स चे ब्रँड अँबॅसिडर अर्जुनजी कदम आपण असाल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. येस अर्जुन दादा आपण असाल तर आपण या व्यासपीठावरती. येस सातारा स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हचे स्वतः ओनर आहे आणि सध्या आपण पाहिले तर नवीन सेटअप त्यांचा नुकताच DPLला ओपन झाला आणि नवीन सेटअपनुसार एक आणखीन एक पाऊल त्यांनी पुढे टाकले आणि त्यांचं देखील स्वागत आहे. इनसाइड आउट यावी मात्र खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली मात्र यावी कॅचमध्ये कुठलीही चुकी नाहीये. कमीत कमी 6 कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर आलेली ही महत्वाची एक कॅच. सर तुम्ही बरोबर बोललात पृथ्वीराज एकटा मॅच जिंकून देऊ शकत नाही. तो एक दोन मॅच जिंकून देऊ शकतो मात्र अख्खी सिरीज नाही पूर्ण फायनलपर्यंत तो नेऊ शकत नाहीये. कारण की एकट्या खेळाडूच्या फलंदाजीवरती खेळावरती अवलंबून राहणं म्हणजे तुमच्या खेळामध्ये कमतरता असल्यासारखं तुमचा खेळ उभारू शकत नाही. पृथ्वीराज हा बॅकअपसाठी आहे मात्र पृथ्वीराजच्या आधी तुम्ही त्याच्याकडून टिप्स घेऊन संघ कसा बळकट बनवता येईल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये संघाचं नाव ऐकलं तरी समोरच्या संघाला थोडीशी धास्ती बसली पाहिजे असतं. यावेळी आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने खेळून काढले. आपण पाहिलं तर सध्या मी VCC सनपूर संघाला थोडंसं टफ मानतोय. थोडंसं माझ्या वैयक्तिक उत्तरा वैयक्तिक थोडंसं कारण की हा संघ थोडासा टफ होत चाललाय. ओहो फटका यावी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंट क्षेत्ररक्षक आहे एकदा मात्र वेगाने घेतले दुसऱ्या धावेसाठी मात्र जरूर घेतले फेकी मात्र आपण पाहिलं पृथ्वीराजच्या हातामध्ये मात्र यावेळी दुसऱ्या धावेसाठी या विकेटचं यावेळी मात्र पतन होत आहे. फलंदाज मात्र यावेळी रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जातोय आणि यावेळी मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. येस बॅक टू द पॅवेलियन 21 धावा स्कोर कार्डवरती सजवल्या गेलेत 21. आजपासून अभय गेलाय मैदानामध्ये जर्सी नंबर 17. सर आजपासून ज्यांचं आयोजन ते शनिवारी त्यांच्या राहणं आणि त्यांची वस्ती आणि त्यांचं घर आणि त्यांचा बेडरूम त्यांचा हॉल हेच म्हणजे ज्यांचं आयोजन शनिवारी संध्याकाळी ते याच व्यासपीठावरती असणार करावं लागतं ही वेगळी मजा आहे सर. कारण की आयोजन असल्यानंतर शनिवारी असलेलाही ते मॉफ आणि शनिवारीची असलेली मजा ही वेगळीच आहे. पण काल मला ऐकायला आलं दोनच माणसं होती फक्त. हॅट्रिक हॅट्रिक स्पोर्ट्स खरं तर आभार मानायला हवाय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र जरूर दिला जातोय. पहा हॅट्रिक स्पोर्ट्स यांच्याकडून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचसाठी जे टी शर्ट सौजन्य दिल्या ते योगेशजी सर मुंबई पोलीस कार्यरत यांच्याकडून सकाळीच आपण पाहिलं ते व्यासपीठावरती उपस्थित होत्या. अध्यक्षांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान देखील आपण घेण्यात आला आणि त्यांच्याच स्पॉन्सरशिपमध्ये आज मालिकावीर म्हणजे सामनावीर म्हणून आपण टी शर्ट सौजन्य टी शर्टची क्वालिटी देखील आपण पाहिली तर कौतुक करेल. हॅट्रिक स्पोर्ट्सचं एक दर्जेदार क्वालिटी हॅट्रिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून दिली जाते. हो फटका यावेळी चांगला जाता जाता यावेळी मात्र शेवट गोड करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र केला जातोय. वा टाळ्या मात्र जरूर आलेत शांत होते अगदी मातीसोबत खड्यांसोबत खेळणारे हात आता टाळ्या वाजवायला मात्र सुरुवात झाली. मात्र चला ही चांगली गोष्ट आहे. एखादा फलंदाज टचमध्ये येणं संघासाठी महत्वाची गोष्ट आहे. चेंडूचा खेळ आपण पाहिला 5-1 to go. ओहो हा देखील फटका बराच काळ हवेमध्ये स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय. फर्स्ट सेकंड अटेम ड्रॉप होते कॅच आणि आपण पाहिलं तर यावेळी मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा संघ आपल्या डोळ्यासमोर आहे. अर्थातच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जातोय. हार्ड लक बॅड लक टांगिष्टेबाडी संघ मात्र तुमचा देखील खेळ दर्जेदार राहिला. तुम्हाला देखील येणाऱ्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात आणि खूप खूप हार्दिक अभिनंदन सर्वे
संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघ। तो आजचा खेळ इथे समाप्त होतोय। तो उद्याच्या दिवसामध्ये बरोबर सकाळी 8 वाजता प्रत्येक संघाने उपस्थित राहायचे। उद्याचा लॉट विनंती करेल आपण आपल्या लॉट्स नुसार अगदी वेळेमध्ये उपस्थित राहायचे आजच्या दिवसासाठी। त्याचबरोबर आमचे जर्सी नंबर 17 रविराज यांचं देखील महिंचा महत्त्वाचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू रविराज जर्सी नंबर 17 त्यांचा लकी नंबर आहे तर त्यांचं देखील आगमन झालं। वेलकम रविराज, स्वागत आहे। दोन्ही पंच खूप खूप थँक यू सो मच। आज खरं तर पंचांची महत्त्वाची भूमिका नाही, अगदी योग्य त्यांनी पार पाडली। आणि त्याचबरोबर मी विनंती करेल राजू रोडे सर, मी विनंती करेल आमचे शिव व्याख्याते गणेशजी बोरगे सर उद्याच्या दिवसामध्ये असतील। थँक यू सो मच सर, धन्यवाद। तर आजचा खेळ इथे समाप्त होतोय। उद्याच्या दिवसामध्ये अगदी वेळेमध्ये तुम्ही यायचं आहे, मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मान केला जाईल। अर्थातच 15 चेंडू 40 धावा करणारा पृथ्वीराज या मॅचचा आहे मॅन ऑफ द मॅच। यायचं पृथ्वीराज। येस आमचे शिव व्याख्याते गणेश दादा बोरगे, मी विनंती करेल साहेब आपल्या शुभ असते। स्वतः सळवेगावचे सुपुत्र आहेत आणि आज सळवेगावचाच हिरा ज्याला पृथ्वीराज असं म्हटलं जातं त्याचा सन्मान आणि त्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मान यावी मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट देऊन केला जाईल। ओ सर तिथे घे येस येस हा सन्मान आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब यावी मात्र पृथ्वीराजला दिला जातोय। 15 चेंडू 40 धावा ही कॅप त्याला दिली जाते आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट। वा दर्जेदार खेळ पृथ्वीराज ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेला आहे। पृथ्वीराजने चांगला खेळ दोन्ही मॅचमध्ये खेळला आहे।